ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या जगाला आणि कॅथलिक ख्रिस्त सभेला संतांची सुंदर अशी परंपरा लाभलेली आहे आणि ह्या संतांनी प्रत्येक वेळी आणि प्रत्येक काळी समाज फुलविण्याचा सुंदर असा प्रयत्न केलेला आहे। काही संतांची नावं तर तुमच्या ओठावर असतील, कारण आपण त्यांचे भक्त आहोत, आपण त्यांचे चाहते आहोत, आपण त्यांच्याकडे प्रार्थना करत असतो, त्यांची भक्ती करत असतो आणि होय, त्यांच्या मध्यस्थीद्वारे आपल्या जीवनामध्ये छोटे मोठे चमत्कार आपण अनुभवलेले आहेत। आज संत जरी देहाने आपल्या बरोबर नसले, शरीराने आपल्या बरोबर नसले, तरी त्यांच्या कार्यामुळे ते अजरामर झालेले आहेत आणि म्हणून त्यांच्या थडग्यावर आपण आजही लोकांच्या झुंडी पाहतो, आजही त्यांचे फोटो, तस्वीरी आणि पुतळे ठिकठिकाणी आपण पाहतो। होय, संत कोण तर देव आणि मानव ह्यामधला दुवा। संत माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हाडा मांसाचा माणूस जो देवासारखा बनतो आणि देवासारखा बनल्यानंतर मानवामध्ये राहतो। संत फ्रान्सिस असिसीकर कॅथलिक ख्रिस्त सभेमधील एक महान असे संत, ज्यांचा जन्म इटली येथील असिसी येथे साधारण 1181 साली एका श्रीमंत आणि उच्च भ्रू अशा कुटुंबामध्ये झाला आणि होय, श्रीमंतीमध्ये जन्मलेला संत फ्रान्सिस असिसीकर भोगवाद, चंगळवाद, विलासवाद ह्या सगळ्या वादामध्ये होता। मित्र, सवंगडी, नाच गाणे आणि धिंगाणा हा त्याच्या जीवनाचा महामंत्र झालेला होता। परंतु त्याला जीवनामध्ये मोठं व्हायचं होतं आणि त्यासाठी त्यावेळी युद्धात पराक्रम गाजवून जो योद्धा असे त्याला मोठा मान आणि सन्मान मिळत असे आणि म्हणून इटलीतील पेरुजिया ह्या शहरावर झालेल्या युद्धामध्ये फ्रान्सिस असिसीकर सामील होतात। परंतु दुर्दैव हेच की त्या युद्धामध्ये ते हरतात आणि मग खंडणीसाठी फ्रान्सिस असिसीकरला कैदेमध्ये तुरुंगामध्ये 1 वर्ष ठेवलं जातं। येथे माझ्या प्रिय बंधू बहिणो, शरीराच्या असह्य अशा वेदना तो अनुभवतो, आंतरिक दुःख आणि बाह्य जगातील शून्यता त्याला दिसते आणि मग आपल्या जीवनाचा मार्ग बदलायचा आहे असा तो ठाम निर्धार आणि निश्चय करतो। फ्रान्सिस असिसीकर जो देव धर्मापासून दूर गेलेला होता, तो देवाच्या प्रेमात पडतो आणि त्याच्या शोधासाठी रात्रंदिवस प्रार्थना करतो। एके दिवशी संत दमियनो नावाच्या एका चापलकडे तो येतो आणि गुडघ्यावर ते प्रार्थना करत असताना वधस्तंभावरील प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या बरोबर बोलतो की हे माझं मोडकळीस आणि जीर्ण झालेलं चर्च तू बांधायचं आहे। आणि फ्रान्सिस असिसीकर प्रभू शब्दाला, प्रभूच्या वाणीला होकार देतात आणि ते चर्च बांधतात, पुढे ख्रिस्त सभेच्या बांधणीला मोठं योगदान देतात। फ्रान्सिस असिसीकर गोरगरिबांची सेवा करू लागला, त्यांच्या सेवेमध्ये तो रमू लागला। कुष्ठरोगी ह्यांना त्या वेळी स्थान आणि मान नव्हतं आणि विशेष करून फ्रान्सिस असिसीकरला त्यांची घृणा वाटायची। परंतु एके दिवशी हा कुष्ठरोगी त्याला रोडवर किंवा रस्त्यावर भेटला आणि मनातील सगळी घाण काढून तो त्याला आलिंगन देतो, त्याचं चुंबन घेतो, त्याची सेवा करतो आणि त्याच्या बरोबरीचा होण्यासाठी गरिबीचं जीवन जगण्याचं तो व्रत घेतो। येथेच त्याच्या जीवनाचं परिवर्तन होतं। फ्रान्सिस असिसीकर प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन तंतोतंत जगला आणि म्हणून त्याला प्रति ख्रिस्त, अनादर क्राइस्ट असं मोठं टायटल किंवा किताब दिलेलं आहे। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फ्रान्सिस असिसीकरने प्रभू येशू ख्रिस्तावर बेहद असं प्रेम केलं आणि त्या प्रेमाचा मोबदला म्हणून वधस्तंभावर खेळलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे 5 पवित्र घाय त्याच्या शरीरावर उमटले, ज्याला आपण स्टिग्माटा म्हणतो। आणि हा स्टिग्माटा म्हणजे हे 5 पवित्र घाय उमटलेला पहिला संत फ्रान्सिस असिसीकर आहे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा फ्रान्सिस असिसीकर चराचर सृष्टीचा चाहता बनला। वसुधैव कुटुंबकम ह्या युक्तीप्रमाणे संपूर्ण सृष्टीला आपल्यामध्ये अवगत करण्याची त्याच्यामध्ये कला होती। सर्वांना बंधुत्वाच्या नात्याने तो त्यांचा सन्मान करीत असे आणि इटलीतील गोबियो ह्या शहरामध्ये एक क्रूर लांडगा होता आणि हा क्रूर लांडगा प्राण्यांवरच नव्हे तर माणसावर हल्ला करायचा आणि त्याने एक दहशत निर्माण केलेली होती। आणि अशा वेळेला शहरवासियांनी निर्णय घेतलेला की त्याचा खात्मा करायचा, ह्या लांडग्याला ठार मारायचं। त्यावेळेला फ्रान्सिस असिसीकर गोबियो ह्या शहरामध्ये होते आणि एके दिवशी त्याच्या पुढ्यात हा लांडगा उभा राहिला आणि त्याने आपलं जबडा उघडलेलं होता त्याचा चावा घेण्यासाठी। त्यावेळेला फ्रान्सिस असिसीकरने फक्त खुरसाची खून काढली आणि तो क्रूर लांडगा
निश्चित पडला. त्याने आपलं डोकं फ्रान्सिस असिसीकरच्या पदकमलाजवळ पायावर ठेवलं आणि तो त्याचा मित्र झाला. होय, ह्या चराचर सृष्टीवर प्रेम करणारा फ्रान्सिस असिसीकर. आणि म्हणून सन 1979 साली पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी पर्यावरणाचा संत असा महान किताब फ्रान्सिस असिसीकरला दिलेला आहे. आणि अशा ह्या महान संताचा मृत्यू सन 1226 साली झाला. अवघ्या 2 वर्षांमध्ये त्याला संताची पदवी दिली 1228 ह्या साली. अशा ह्या महान संताचे भरपूर असे चाहते आहेत माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याच्या जीवनाने प्रभावित झालेले. आज हजारो स्त्री आणि पुरुष आहेत ज्यांना आपण म्हणतो फ्रान्सिस्कन कुटुंब. आणि कॅथलिक ख्रिस्त सभेमध्ये हे फ्रान्सिस्कन कुटुंबाची संघटना सर्वात मोठी आहे. त्याचप्रमाणे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या कॅथलिक धर्मामध्ये ज्या चांगल्या धार्मिक रूढी आणि परंपरा आहेत, जसं आंजेलूच्या वेळेला चर्चचा घंटा निनाद तुम्ही ऐकला असेल, त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या वाटेची भक्ती आपण करतो. नाताळच्या सणामध्ये बाळ येशूच्या जन्माचा देखावा म्हणजे गाई चा गोठा बनवतो. ह्या सगळ्यांची सुरुवात फ्रान्सिस असिसीकरने केलेली आहे. फ्रान्सिस्कन कुटुंबाने आज तक आहेत ख्रिस्त सभेला 6 पोप दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त अनेक संत आणि हुतात्मे दिलेले आहेत. आणि सध्याचे पोप जे आहेत त्यांचं नाव आहे जॉर्ज मारियो. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी ह्या महान संताचा संदेश घेतलेला आहे. आपलं जीवन त्याच्याप्रमाणे जगण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे आणि त्याचं नाव घेतलेलं आहे. त्या महान अशा पोपचं नाव आहे पोप फ्रान्सिस, जे सध्याचे पोप आहेत. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 4 ऑक्टोबर रोजी आपण त्याचा सण आणि सोहळा साजरा करीत असताना ईश्वर सेवा करा, मानव सेवा करा, चराचर सृष्टीवर प्रेम करा आणि शांतीचा संदेश जगाला द्या. आणि म्हणून आपण ह्या संताकडे विशेष प्रार्थना करूया. आमेन.